देशामध्ये आणि राज्यामध्ये घटना इतक्या झपाट्यानं घडत आहेत, त्यामागचं नेमकं खरं काय आणि खोटं काय? की या सध्या महाराष्ट्रात असलेल्या सत्ताधीशांची पातळी किती नीचपणापर्यंत जाऊ शकते, काय घटना घडत आहे की हे आपल्याला कळते. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आधारावरती अपात्रतेचा निर्णय घ्यावा हे अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये निर्देश राहुल नार्वेकर यांना दिले होते. ते कसा विचार करतायत, ते कोणत्या दृष्टीने या घटनांकडे पाहतायत? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राहुल नार्वेकरांनी बदलला. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. देशामध्ये आणि राज्यामध्ये घटना इतक्या झपाट्यानं घडतायत, त्यामागचं नेमकं खरं काय आणि खोटं काय हे सर्वसामान्य माणसाला किंबहुना काही विचारवंत लोकांना सुद्धा त्या संदर्भात विचार करताना खूपदा त्यातले बिटवीन द लाईन जसं बोललं जातं, तसं बिटवीन द इन्सिडन्ट्स काय घटना घडत आहेत की हे आपल्याला कळत येत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या लोकांकडे त्या संदर्भात चर्चा करावी लागते, बोलावं लागतं, स्वतः विचार करावा लागतो. आणि आमचा मॅक्स महाराष्ट्राचा सातत्यानं असा प्रयत्न असतो की देशात, राज्यात आणि तुमच्या शहरात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडत असतील, ज्याचा देश, राज्य आणि जनमानसावरती परिणाम होत असेल, त्या संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या, विचारवंत असणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांशी बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडून या घटनांचा ते कसा विचार करतायत, ते कोणत्या दृष्टीने या घटनांकडे पाहतायत याचा आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे. आणि आत्ता आपण याच संदर्भात अशाच एका विचारवंतांशी, अभ्यासकांशी आणि ज्येष्ठ पत्रकार ज्यांच्या शोध पत्रकारितेच्या संदर्भात संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, हू किल जज लोया या पुस्तकाचं वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा भाषांतर झालंय, असे निरंजन टकले सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद किरण सर, थँक्यू. सर, आपण पत्रकार, आपण पत्रकारितेमध्ये आहात आणि एकंदरीत सामाजिक क्षेत्रांमध्ये सक्रिय सुद्धा आहात, त्यामुळे कुठल्या प्रश्नानं सुरू करावं अशा विचारत असताना मला काल मोठी घटना घडलेली आहे पात्र अपात्रतेच्या संदर्भात. सगळे पत्रकार त्याच्या संदर्भात म्हणजे वार्तांकन करत असतात. तुम्ही म्हणजे कुठल्याही डेली किंवा याच्यामध्ये सक्रिय पत्रकार म्हणून जरी नसलात तरी तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही वारंवार समाजात घडणाऱ्या घटनांवरती व्यक्त होत असतात वेगवेगळ्या माध्यमातून, भाषणातून. तुम्ही कालचा जो समजा एकंदरीत महाराष्ट्रातल्या आमदारांचा पात्र अपात्रेचा निर्णय जो आलाय त्याच्याकडे पत्रकार म्हणून कसं पाहतात, काय तुमचे पहिले? कालचा जो विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी काल जो निर्णय दिला तो अनपेक्षित निश्चित नव्हता. किंबहुना माझं तर हे ठाम मत आहे की या सध्या महाराष्ट्रात असलेल्या सत्ताधीशांची पातळी किती नीचपणापर्यंत जाऊ शकते याचा तो आणखीन एक पुरावा होता. ओके. आणि ती अमर्याद आहे यावरती पण ठामपणे विश्वास माझा आता बसलेला आहे की हे कितीही पातळीवर जाऊ शकतात. अगदी साधी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आधारावरती अपात्रतेचा निर्णय घ्यावा हे अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये निर्देश राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्यात त्यांनी प्रतोद म्हणून कोणाची वैधता आहे, कोण प्रतोद म्हणून अवैध आहे हे स्पष्ट सांगितलेलं होतं. हो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट सांगितलं होतं की कोण भरत गोगवले यांची प्रतोद म्हणून असलेली नेमणूक ही अवैध आहे हे सुस्पष्ट सांगितलेलं असून सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राहुल नार्वेकरांनी बदलला. हो, आणि त्यांची म्हणजे भरत गोगवलेंचाच व्हीप वैध असं समजलं, असं त्याच्यामध्ये मानलं. आता यात एवढ्या कॉन्ट्रॅडिक्शन्स करून ठेवल्या, मुळामध्ये ज्या गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा नार्वेकरांना नाही त्या गोष्टीचा अधिकार त्यांनी घेतला की शिवसेना पक्ष कोणता हे मी ठरवणार. हो, मुळामध्ये त्यासाठी हा विषयच नाही, त्यासाठी खटला झालेला नव्हता. खटला हा फक्त अपात्रतेच्या निर्णयासाठी झाला होता.
पक्ष कोणता पक्ष कोणता नाही यासाठी हा सुप्रीम कोर्टातली केस नव्हती, सुप्रीम कोर्टाचे ते निर्देश पण नव्हते. बरोबर. तरीही हा सगळा आगाऊपणा करून कोणता पक्ष वैध कुठला पक्ष अवैध हे यांनी ठरवलं. अवैध ठरवलेल्या प्रतोदाला यांनी वैध ठरवलं. बरोबर. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्याला अवैध ठरवलं त्याला यांनी वैध ठरवलं. बरं, त्याला वैध जर ठरवलं आणि त्याचा व्हीप जर वैध ठरवला तर मग शिवसेनेच्या सदस्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाच्या सदस्यांना अपात्र का नाही केलं? बरोबर. म्हणजे असं कसं होऊ शकतं? बरोबर. जर जर एक कुठला तरी व्हीप वैध मानला तर त्या व्हीपमध्ये त्या व्हीपची अंमलबजावणी न केलेले सदस्य हे अपात्र ठरायलाच पाहिजेत. बरोबर आहे. पण इतका म्हणजे बेछूटपणा केला. आणि ही ही या राज्यामधली लोकशाही ही पूर्णपणाने नेस्तनाबूत करण्याचा प्रकार हा काल विधानसभेमध्ये झालेला आहे. आणि पण म्हणजे मला एक प्रकारे थोडस बरंही वाटलं की यांनी यांची यांची पातळी किती घाण वाईट जाऊ शकते हे दाखवून दिलं. आता आता मतदारांनी दाखवायचं आहे. बरोबर. आणि आता ते सोपं झालं. बरोबर. यातनं एक प्रश्न असा उपस्थित होतो की आपण लोकशाहीची एक चौकट स्वीकारलेली आहे आणि ह्या चौकटीमध्ये आपण काही संकेत स्वीकारलेले आहेत की जर समजा राष्ट्रपती असतील तर ते देशाचे राष्ट्राचे असतील, हे की नाही. पंतप्रधान असतील तर देशाचे असतील. संसदेमध्ये जे सभापती बसतील ते देशाचे असतील. त्यांनी सचक विवेक बुद्धीनं काम करावं, त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय द्यावं. किंवा राज्यपाल असतील राज्याचे ते त्या राज्याचे असतील. आणि विधानसभेमध्ये जे सभापती असतील ते त्या राज्याचे निष्पक्षपणे न्याय करणारे न्यायमूर्तीच्या किंवा न्यायाच्या भूमिकेमध्ये सत्सत्विक बुद्धीने काम करतील. तुम्ही आता गेले समजा एक साधारणतः गेल्या 10 वर्षाचा काळ जर पाहिला तर या सगळ्या चौकटीला काय म्हणाल तुम्ही की कशा स्थितीमध्ये आता ही चौकट आहे? केरळचं आपल्याकडे उदाहरण आहे, महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत, उत्तराखंडचं उदाहरण आहे आपल्याकडे, संसदेतली तर अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. एकूणच लोकशाहीच्या संदर्भातला लोकांचा जो धाक होता तो आता राजकीय पक्षांनी संपुष्टात आलाय का? त्यांनी तो सोडून दिला आहे का? लोकांना ते जुमानत नाही का? लोक आपलं काही बिघडू शकत नाही अशा प्रकारची बेदरकार वृत्ती त्यांच्यामध्ये आलेली आहे? आलेली असेल तर नेमकी का? तुम्ही खूप चांगली सुरुवात केलीत सर. म्हणजे आता माझ्या मनात तुम्ही म्हणत असताना जे पहिले एक उदाहरण आलं होतं की आपल्याला माहिती आहे लोकसभेचे अध्यक्ष होते सोमनाथ चॅटर्जी. बरोबर. आणि सोमनाथ चॅटर्जी असताना ते कम्युनिस्ट पक्षाकडून आले होते आणि ज्या वेळेला अविश्वास प्रस्ताव मनमोहन सिंगांच्या सरकारवरती अविश्वास प्रस्ताव कम्युनिस्ट आणि भाजप या दोघांनी आणला, 1-2-3 अग्रीमेंट जो अणू करार केला होता अमेरिकेबरोबर, बरोबर, त्याच्याबद्दल एक अविश्वास प्रस्ताव आणला होता. आणि कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाच्या काही मागण्या होत्या सोमनाथ चॅटर्जींकडे सभापती असताना, ते लोकसभेचे अध्यक्ष असताना. तेव्हा सोमनाथ चॅटर्जींनी पक्षाचा राजीनामा दिला आणि हे ठणकावून सांगितलं की मी आत्ता या ज्या पदावरती आहे ती ते पद पक्षीय भूमिका घेण्याचं नाही, ते निष्पक्षपणाने हे पद राबवण्याचं आणि चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला पण निष्पक्ष पद्धतीने लोकसभेचं नियंत्रण त्यांनी त्यावेळेला केलं. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब बारदेंसारखी माणसं होऊन गेली जी विधानसभेचे अध्यक्ष होते. आणि असे अशी परंपरा असताना आज आपण एक असं उदाहरण पाहतो की आता विधानसभेचा अध्यक्ष हा एखाद्या राजकीय सत्तेचा किंवा सत्ताधारी पक्षाच्या आघाडीचा सांगकाम्या असल्यासारखं काम करतो. बरोबर. म्हणजे हे अत्यंत धक्कादायक आहे. बरोबर. आणि तो नुसता सांगकाम्याचं काम करत नाही, तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलवून टाकतो. हो. ज्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा नाही, कुठला पक्ष खरा हे ठरवण्याचा याला अधिकारच नाही, तो पक्षाचा अधिकाराबद्दल बोलतो. तो कुठल्या पक्ष म्हणजे या अमुक पक्षांनी त्याचं संविधान दिलं नाही, शिवसेना या पक्षामध्ये निवडणूक झाली नाही, बाबा हा त्या तुझा संबंधच नाहीये त्या पक्षांतर्गत निवडणूक होते का नाही होत याचा. हो.
हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा विषय आहे. मग भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक होते का? भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक होतच नाही. एकनाथ शिंदे कुठल्या निवडणुकीतून त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष झाले? हा महाराष्ट्रामध्ये दानवे काय निवडणुकीतून अध्यक्ष झालेत का भाजपचे? बरोबर. पण उद्धव ठाकरे हे निवडून आलेले अध्यक्ष नाहीत असा अध्यक्ष म्हणतो. म्हणजे इतका धक्कादायक प्रकार काल हा सगळा विधानसभेत झाला. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं, म्हणजे लोकशाही, लोकशाहीतली मूल्य, संसदेमधल्या आणि विधानसभेतल्या प्रथा आणि परंपरा, या देशाचं संविधान, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, यातल्या कशाचीही पर्वा नाही असंच काल याच्यातून दिसून आलं. आणि हा सर्व सत्तेतून आलेला उन्मत्तपणा आहे. बरोबर, अत्यंत उन्मत्तपणा. म्हणजे मला कधी कधी खूप धक्का बसतो की म्हणजे काँग्रेसबद्दल आपणही टीका करतो आणि आतापर्यंत सर्वच पत्रकार टीका करत आले आणि 60-65 वर्ष ते सत्तेत होते, पण अशा पद्धतीचा उन्मत्तपणा इतकी वर्ष सत्तेमध्ये राहून सुद्धा कधी बघायला नाही मिळाला. बरोबर, इतका सत्तेचा उन्माद हा सगळा याच्यात चढलेला आहे. आता पुन्हा म्हणजे खरोखर हे मॅटर असं आहे की याचं सर्वोच्च न्यायालयाने सुमोठो दखल घ्यायला पाहिजे. हो, स्वतःहून याची दखल घ्यायला पाहिजे. पण आता तिकडे तरी अपेक्षा ठेवाव्यात का? हो, चीफ जस्टिस ज्यावेळेला असं म्हणतात की अयोध्येतल्या राम मंदिरावरती लावला जाणारा ध्वज हा अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे, तेव्हाच त्या सर्वोच्च न्यायालयाचं आपल्याला समजू शकतं. कारण त्या निकालात त्यांनी मशीद बांधा असंही म्हटलं होतं. बरोबर. आणि या संपूर्ण मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम एका राजकीय पक्षाने आणि संघटनेनी टेकओव्हर करून टाकलेला आहे. बरोबर, बरोबर. मंदिर पूर्ण झालेलं नसताना अपूर्ण मंदिराचं. बरोबर आहे, बरोबर. मी त्याच्याकडेच येणार होतो. त्याच्या अगोदर एक थोडासा संदर्भ तुम्ही बोलत असताना मला आठवला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घटना समितीमध्ये गेले आणि घटना समितीमध्ये ज्यावेळेस त्यांचं अध्यक्ष म्हणून, त्याचं चेअरमन म्हणून निवड झाली, त्यावेळेस बाबासाहेबांनी एक भाषण केलं होतं. बाबासाहेब त्यावेळेस असं म्हणाले होते की ज्यावेळेस मी या घटना समितीमध्ये प्रवेश झाला, माझा मी निवडून आलो, त्यावेळेस माझ्यासमोर एकच म्हणजे ध्येय होतं, एकच माझ्याकडे लक्ष होतं की या देशातील अनुसूचित जाती जमाती आदिवासी लोकांचं जे हित आहे ते मी जास्तीत जास्त सुरक्षित या घटनेच्या माध्यमातून कसा करू शकेल, अशा प्रकारचं माझं ध्येय होतं. पण ज्यावेळेस मला तुम्ही चेअरमन म्हणून बनवलंय तर त्यावेळेस मी आता माझ्यासमोर मी संपूर्ण भारतीयांचं हित म्हणून या खुर्चीवर बसलेलो आहे, त्यामुळे आता ते जे हित आहे ते माझ्यासमोर कमी राहतं. या देशामध्ये अशा ताकदीची, अशा परिस्थितीची माणसं सुद्धा होती. बरं, ही सगळ्यात पक्षांमध्ये होती. म्हणजे आपण ह्या राम मंदिराचा तुम्ही उल्लेख केला तर सगळ्यात पहिल्यांदा या देशातलं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं जीर्णोद्धार झालेलं मंदिर हे सोमनाथचं होतं सर. आणि सोमनाथचं मंदिर देव धर्म देव आणि त्या संदर्भातल्या पूजा अर्चना ह्या त्या धर्मातल्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्यांनी त्या कराव्या. घटना त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे देते आणि घटनेप्रमाणे त्या लोकांनी तिथे करावं. पण मात्र राजकीय लोकांनी अशा कार्यक्रमामध्ये, बड्या राजकीय लोकांनी अशा कार्यक्रमामध्ये सम्मिलित होऊ नये अशा प्रकारचं मत त्या काळात राजेंद्र प्रसाद जाणार होते, त्या काळामध्ये म्हणजे पंडित नेहरूंनी व्यक्त केलं होतं तत्कालीन पंतप्रधान. काय परिस्थिती बदललेली पाहताय तुम्ही की कुठून कुठे आलो? एक तर पंडित नेहरूंनी ते पत्रच लिहिलं होतं राजेंद्र प्रसादांना की तुम्ही या कार्यक्रमात जाऊ नये या देशाचा राष्ट्रपती म्हणून, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि का हे त्यांनी ती कारण मीमांसा जी तुम्ही आता सांगितली ही त्यात दिलेली आहे त्या पत्रामध्ये. बाबासाहेबांचं आणखीन एक महत्वाचं संसदे त्या घटना समितीच्या वेळेचं भाषण आहे की हे संविधान कितीही चांगलं असलं तरीही ते जर वाईट लोकांच्या हातामध्ये आलं तर ते या देशातल्या लोकशाहीचा नाश करतील, हेही त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे काल मी एकाशी बोलत असताना असं म्हणत होतो की आपण जगातल्या अत्यंत सेफ अशी वाहनं आता पाहतो की 6-6 एअरबॅग्स आहेत, एडास आहे, रडार आहे, सगळं सगळं आहे. पण चालवणारा चालक जर का दारू प्यायलेला असला बरोबर, त्या सगळ्या सेफ्टी मेजर्सचा काय उपयोग आहे? बरोबर आहे. तर अक्षरशः तशी अवस्था झालेली आहे की सर्व सेफ्टी मेजर्स आणण्याचा जरी प्रयत्न
घटना लिहित असताना घटना समितीचे प्रमुख म्हणून बाबासाहेबांनी हा केलेला असला तरी चालक हे आज आधीच मरकट त्यात दारू प्यायले अशा पद्धतीचे चालक बसलेले आहेत आणि ते याची अंमलबजावणी करायला बसलेले असल्यामुळे हा लोकशाहीचा होणारा नाश आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतोय. बरोबर. आणि त्यामुळे ही इतकी अत्यंत दुर्दैवी अवस्था भारतातल्या आणि देशातल्या राज्यातल्या सुद्धा लोकशाहीची झालेली आहे. बरोबर. राम मंदिराच्या वरती आपण चर्चा करतो आहोत. राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षांना आमंत्रण दिली जात आहेत. एकूणच या संदर्भामध्ये पूर्वी लोक बोलत नव्हते पण आता लोक बोलायला लागलेली आहेत. चार शंकराचार्यांनी सांगितलं की जर समजा देशाचे पंतप्रधान जर तिथे प्राण प्रतिष्ठा करणार असेल तेच सगळे हे पूजा विधी करणार आहेत तर आम्ही शंकराचार्य म्हणून तिथे जाऊन काय करणार, काय आमचं काय तिथे जाऊन आम्ही काय करू, अशा पद्धतीचा प्रश्न एक शंकराचार्यांनी उपस्थित केलेला आहे. दुसरं काँग्रेसनी आता काल पत्र लिहिलं, त्या संदर्भातलं आपल्या भूमिका स्पष्ट केलेली आहे. काँग्रेसनी भूमिका देताना अशा पद्धतीने म्हटलंय की या देशातल्या सगळ्या लोकांची आस्था रामामध्ये आहे, रामाचं मंदिर व्हावं या संदर्भात सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये कोर्टाचा निर्णय मानलेला आहे. पण त्याचं एक पार्टीचं म्हणजे मंदिराच्या उद्घाटनाचं राजनीतीकरण करण्याचा जो काही प्रकार होतोय त्यामुळे आम्ही अयोध्येत जाणार नाहीये. तशाच पद्धतीनं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि अनेक पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही या सगळ्या घटनांकडे ज्या पद्धतीनं तिथे आयोजन चालू आहे, हे लोकांना बोलवणं चालू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे देशात जसं काही कुठलेच प्रश्न उरलेले नाही, राम मंदिर हा एकमेवच प्रश्न होता आणि त्यामुळे त्याचं एकदा उद्घाटन झालं म्हणजे जगातली बेरोजगारी असेल बाकी सगळ्या गोष्टी संपणार आहेत, अशा पद्धतीचं ज्या पण केलं जात आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? दोन तीन याच्यातले ऍस्पेक्ट आहेत. पहिली गोष्ट तर ज्या ठिकाणी राम मंदिर बांधलं जात आहे ते आता अपूर्ण आहे, त्याला ते पूर्ण व्हायला आणखीन 3 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे अपूर्ण मंदिराचं उद्घाटन फक्त राजकीय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2024 हे घाईघाईनी हे मंदिराचं उद्घाटन आणि त्याला त्यांनी काय लोकार्पण असं नाव दिलंय, तर म्हणजे लोकार्पण जर असेल तर सोहळा करायची काय गरज आहे? लोक जातील, जायला सुरुवात करतील, दर्शन घ्यायला सुरुवात करतील त्या अपूर्ण असलेल्या मंदिरात. हा एक भाग. अपूर्ण मंदिराचं घाईघाईनी हे अशा प्रकारे उद्घाटन केलं जात आहे. ते देशाचा पंतप्रधान, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचा राज्यपाल या संविधानिक पदावरती असलेल्या लोकांनी करणं हेच मुळात अत्यंत गैर आहे आणि हा त्या संविधानातल्या बंधनांचा केलेला भंग आहे. हा त्यातला आणखीन आहे आणि खरं तर हे सुद्धा राजकीय पक्षांनी लिहायला पाहिजे होतं त्यांच्या पत्रांमध्ये की तुम्ही अत्यंत असंविधानिक पद्धतीने ते करतात त्या ठिकाणी करत असताना. आता अशा वेळेला जर ते असं म्हणणार असतील की आम्ही पंतप्रधान म्हणून हे प्राण प्रतिष्ठा करत नाहीये, आम्ही हिंदू म्हणून ते करायला चाललेलो आहे, मग हिंदू म्हणून जर करायला चालले असतील तर पहिला अधिकार तो याच्यातल्या या शंकराचार्यांपैकी एकाचा असू शकतो यातला. किंवा अशा प्रकारचं कुठलंही प्राण प्रतिष्ठेचं कार्य हे सपत्निक केलं जातं, हो, मग ते भूमिपूजन असो किंवा ही प्राण प्रतिष्ठा असो, मग यांनी बसवावं ना यांच्या पत्नीला सोबत. बरोबर. त्या प्राण प्रतिष्ठेमध्ये त्या पत्नीला प्रतिष्ठा का देत नाहीयेत? रामानी सुद्धा सीतेचा पुतळा बसवला होता पूजा करताना रामेश्वरला. सीता नव्हती तर सीतेचा पुतळा बसवला होता अशी आख्यायिका आहे. बरोबर. ते खरं का खोटं याच्यात मी जात नाही पण अशा पद्धतीने हे झालेलं होतं. हा माणूस एकटा जाऊन त्या ठिकाणी हे करणार आहे. माझ्याकडे पण आले होते ते काढतात ना अक्षता का काहीतरी, तर मी म्हटलं हे अत्यंत अशुभ कार्य होत आहे, शुभ कार्य हे सपत्निक होतं. एकट्याने काय केलं जातं? हिंदू धर्मामध्ये एकट्याने कुठले विधी केले जातात? 10वा केला जातो, 12वा केला जातो, 13वा केला जातो, तो सपत्निक नाही होत. आणि हा एकटा करतोय काय करतो त्याचा एकटा याचं उद्घाटन म्हणजे काय? त्याला मी शुभ कार्य का समजू? हा एक भाग आहे. दुसरा भाग मी अनेक आणि जो धार्मिक उन्माद देशभर पसरवला जातोय या निमित्ताने त्या ज्या सगळ्या यात्रा निघतायत त्या अक्षदा यात्रा, म्हणजे मी आमच्या इथं बोलत असताना त्या एकाला असं विचारलं की बाबा हे अख्खं रामायण का बरं घडलं?
ते सीतेचं अपहरण झालं म्हणून, म्हणजे भारतातली पहिली अपहरणाची घटना आमच्या नाशिकला घडली. हो, सीतेचं अपहरण झालं, रावणानी साधूच्या वेशामध्ये येऊन सीतेला फसवलं आणि पळवून नेलं. तर म्हटलं मी माझ्या लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो काहीतरी बोध घ्यावा म्हणून. रामायणामधला पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि साधूच्या वेशात येणारा ब्राह्मण तुमच्या घरातल्या अब्रूवर पण हात टाकतो. म्हणून रामानी रावण जाळाला सुरुवात केली की प्रजेच्या लक्षात राहावं कोणापासून सावध राहायचंय. आणि इथं आजही तेच फसवतायत तुम्हाला असंच साधूच्या वेशामध्ये येऊन. हो, आणि हे सगळं केलं यांनी, रावणाने साधूच्या वेशामध्ये येऊन केलं. राग काढताय मुसलमानांवर, त्यांचा काय संबंध? बरोबर आहे. आता ती मंदिर पाडून मस्जिद बांधली बाबरनी, असं जे जो कालावधी म्हटला जातो 1565 का 56 चा, एक्झॅक्टली त्या काळामध्ये एक्झॅक्टली त्याच वेळेला त्याच अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावर बसून तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं. ओके. मग तेव्हा जर का रामाचं जन्मस्थान पाडलं जात होतं आणि मशीद बांधली जात होती तर तुलसीदासांनी त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा का नाही केला? बरोबर आहे, बरोबर. एक्झॅक्टली त्याच वर्षी तिथं होता पण याचा उल्लेखच त्यांनी केलेला नाही अशा प्रकारचं काही घडल्याचं. आणि त्या एका कथित कहाणीवरून, खोट्या कहाणीवरून देशभर धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवला जातोय. बरोबर. आणि मग तिथं ज्या वेळेला मशीद बनेल, जेव्हा केव्हा बनेल, सुप्रीम कोर्टाचा तो पण आदेश आहे, तर ती मशीद बांधल्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने हे यात्रा काढून मिरवणुका काढून तिथं उद्घाटनाला जाणार आहेत का त्याच्या? पण केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, धार्मिक द्वेष आणि विद्वेष पसरवायचा. याच्यातनं अजून एक प्रश्न, अजून समोर येतो आहे की तुम्ही जर गेल्या 5-7 वर्षाच्या राजकारणाचा जर आढावा घेतला किंवा आता नुकतंच तुम्ही पाहत असाल तर एक नवी पद्धत देशाच्या राजकारणामध्ये आलेली आहे की पंतप्रधान संसदेमध्ये त्यांना पाहिजे तेव्हा उपस्थित राहतात, नाही पाहिजे तेव्हा उपस्थित राहत नाही. ज्यांनी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर संसदेचं दर्शन घेतलं, दर्शन घेऊन प्रवेश केला, तर तो दर्शन घेऊन प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी ते सर्व वेळ उपस्थित राहत नाही. लोक विरोधी पक्षाला बोलावं लागतं की अबा पंतप्रधान कुठे आहे, गृहमंत्री कुठे आहे देशाचे, हे सगळं विचारावं लागतं. हा एक त्यातला प्रश्न. दुसरी एक गोष्ट, संसद म्हणजे निवडून आलेल्या पंतप्रधानांची एक खाजगी प्रॉपर्टी आहे किंवा त्यांचाच सगळा अधिकार आहे. अशा पद्धतीनं नवी संसद झाल्याच्या नंतर तिथे कुठल्याही पद्धतीचं सेशन न होता फक्त मोदींची 3 भाषणं झाली आणि आत्ता राम मंदिराच्या सिंहद्वारावरती सुद्धा मोदींचंच भाषण होणार आहे. आणि तिथला जो अजेंडा प्रोटोकॉल दिसतोय तिथे कशा पद्धतीनं बसले जाणार आहेत, काय होणार आहे, याची बातमी न बातमी याच्याकडे येत आहे. दुसरी गोष्ट अशी की याचं सगळं आयोजन आणि नियोजन जे आहे तिथे RSSच्या हातात देण्यात आलेलं आहे. वास्तविकता तिथल्या असणाऱ्या लोकांनी एक सामायिक कमिटी बनवून द्यावी अशा पद्धतीने त्यांनी याचिका केली होती, त्यांच्याकडे द्यावी अशा पद्धतीचा निर्णय त्यामध्ये होता. आणि हे अशा पद्धतीने ही सगळी जी यंत्रणा केली जाते हे काय कारण? ही सरळ सरळ आहे, याचं कारण यांना याचा राजकीय लाभ घ्यायचा आहे. हे संसदेच्या पायरीच्या पाया पडले होते पहिल्या दिवशी. हिंदूंमध्ये देवतांना जी बळी दिला जातो, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवदेवतांना बळी दिले जातात, त्याआधी त्या बकरीची पूजा केली जाते. ओके. आणि या देशाच्या लोकशाहीचा बळी देण्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या पायरीवर डोकं ठेवलं की हिचाच बळी मी देणार आहे, याच लोकशाहीचा बळी दिला जाणार आहे. पण एक मला अजूनही अशी खात्री वाटते की जसं कर्नाटकमध्ये यांनी बजरंग बली प्रकार केला आणि बजरंग बलीने यांना झोपवलं कर्नाटकात, तसं अयोध्येमध्ये ही सुरुवात केल्यानंतर लोकसभेत यांना रामच झोपवणार. ओके. कारण लोकांच्या हे लक्षात येत आहे की कशा पद्धतीने रामाचं सुद्धा खाजगीकरण चालू आहे. नुसतं एअरपोर्ट आणि विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या PSUs याचं खाजगीकरण नाहीये, हे रामाचं राम मंदिराचं सुद्धा खाजगीकरण होत आहे. हे सुद्धा लोकांच्या लक्षात
आलं पाहिजे, ते आपण सतत लोकांच्या लक्षात आणूनही दिलं पाहिजे, यातली एकही गोष्ट विसरू देता कामा नये लोकांना. बरोबर आहे. मी आता पुढच्या प्रश्नाकडे जातो. आपण आता सध्या देशभरामध्ये सगळीकडे 2024 निवडणुकांचं सगळ्या चालू आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की देशामध्ये म्हणजे सगळीकडे निवडणुकीच्या साठी सगळे पक्ष हव्या त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत, आणि इंडिया आघाडी एकीकडे आहे आणि एकीकडे NDA आहे. याच्यामध्ये जो प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात राहुल गांधी, लोकांचं असं खूप मत असं आहे की राहुल गांधींनी राजकीय घडामोडी ज्या दिवसेंदिवस होत आहेत, दररोज होत आहेत, त्याच्या संदर्भात पुढाकार घ्यायला हवा होता, पण त्या काळात ते भारत जोडो न्याय यात्रा काढतायत, हा राजकीय एकंदरीत असमंजसपणा असल्याचं त्यांच्या याच्यातून दिसून येत आहे. तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? अनेक राजकीय पुढाऱ्यांनी त्या संदर्भात बोलताना बोललं गेले. नाही, मला असं वाटतं भारत जोडोच्या दरम्यान ज्या वेळेला त्यांचा तो सगळा जवळजवळ 150 दिवसांचा प्रवास चाललेला होता, त्यावेळेला ते टप्प्याटप्प्यावरती त्यांच्या होत असलेल्या जाहीर सभांमधून त्या त्या वेळच्या ज्याला आपण करंट मुद्दे आहेत त्या करंट अफेअर्स बद्दल बोलतच होते. म्हणजे आपल्याकडेच त्यांनी पहिल्यांदा ते आदिवासी हे इथले मूळ रहिवासी आहेत, ते वनवासी नाहीत, हे ते बोललेच होते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींबद्दल त्या त्या वेळेला ते बोलत होते. हा एक भाग. दुसरा भाग अगदी सुस्पष्टपणे समजून घ्यायला हवा की त्यांची ही यात्रा सुद्धा भारत जोडो ही जी संकल्पना आहे, एका बाजूला सत्ताधारी पक्षाच्या मातृसंघटनेचं RSSचा असलेला अजेंडा जो डिव्हायझिव्ह होता, जो डिव्हाइड करण्याचा होता, म्हणजे लोकांमध्ये जात धर्म पंथ लिंग भाषा शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत टॅक्स पेयर नॉन टॅक्स पेयर अशा सगळ्या प्रकारच्या डिव्हिजन्स तयार करण्याचा अजेंडा असलेली एक संघटना. बरोबर. आणि याच्या 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 विरोधात राहुल गांधी या सगळ्यांना एकत्र या, युनाइट इंडिया, एकीकडे डिव्हाइड इंडिया आणि एकीकडे युनाइट इंडिया, हा सुद्धा पॉलिटिकल अजेंडाच आहे ना. बरोबर आहे यातला. तर ते त्या पद्धतीने ते पॉलिटिकल लोक आणि त्यामुळे त्या संदर्भात प्रश्न विचारला. मी दुसरं, या 2024 निवडणुकाने पुन्हा एकदा म्हणजे निवडणूक आली की EVM वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, आणि आता यावेळेस तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भात येत आहे. आणि 14 जानेवारीला तर सर्व जे विरोधी पक्षातले वेगवेगळ्या पक्ष आहेत त्यांनी तर निवडणूक आयोगाकडे जाण्याचं आणि तिथे धरणं देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. काही दुसऱ्या असणाऱ्या पक्षांनी त्यानंतर 30 जानेवारीला किंवा त्यानंतर EVM फोडो अशा पद्धतीचा भारतव्यापी कार्यक्रम करण्याचं घोषणा केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, ह्या EVM मुळेच हे निवडणुका जिंकल्या जात आहेत किंवा EVM हॅक होऊ शकते? तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतात, तिथल्या पत्रकारांशी बोलत असतात, या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती आहे, काय तुमचा अनुभव आहे या संदर्भात लोकांशी बोलण्याचा? डेफिनेटली EVM हे हॅक होऊ शकतं. मी स्वतः शिक्षणाने मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि मला हे समजतं की त्या ज्या वेळेला पहिल्या EVMs मध्ये आपल्याला माहिती आहे हरवायची किंवा चोरीला जायची, तर हे हरवू नयेत, चोरीला जाऊ नयेत, ती ट्रॅक करता यावी यासाठी त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेस आणलं गेलं, आणि मग त्याच रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेसच्या मार्फत रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती डेटा एक्सचेंज केला जाऊ शकतो, त्यामुळे ते हॅक होऊ शकतं. हा यातला एक भाग की टेक्निकली ते हॅक होऊ शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एल्डरमन यांनी ज्या वेळेला तो डेमो दाखवला त्याही वेळेला मी तिथं होतो. 2018 लंडनमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स झाली 21 जानेवारीला, त्याच्यामध्ये सय्यद शुजानी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन सांगितलं की हे कशा पद्धतीने हॅक होतं आणि त्यांच्याच टीमनी ते हॅक केलं होतं आणि त्यातल्या 10-11 जणांना मारलं गेलं वगैरे. त्यावेळेला मी त्या प्रेस कॉन्फरन्सला हजर होतो तिथे, आणि त्या त्या माणसाला मी त्याही आधी 6 महिने आधी भेटलेलो होतो. त्यामुळे हा हॅकिंग होऊ शकतं हा याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तो मिशिगन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनी 2 मिनिटात हॅक करून दाखवलं होतं की हे कसं हॅक केलं जाऊ शकतं. आता दुसरा भाग यापेक्षा गंभीर आहे. ओके. म्हणजे याच निवडणूक आयोगाने
माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देताना असं सांगितलंय की 19 लाख ईव्हीएम्स गायब आहेत. ओके हा, देशभरामध्ये निवडणुका घेण्यासाठी 26 लाख ईव्हीएम लागतात. हो, तर यांच्याकडे 19 लाख ईव्हीएम्स गायब आहेत. आणि इतकी मोठी घटना असून सुद्धा ईव्हीएमची कस्टडी ही ज्या म्हणजे कस्टोडियन म्हणून इलेक्शन कमिशनवर जबाबदारी आहे, त्या इलेक्शन कमिशननी आज तागायत 1 ईव्हीएम चोरीला गेल्याची पोलीस कंप्लेंट सुद्धा दिलेली नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनला वाटत नाहीये की हे 19 लाख ईव्हीएम शोधावे, सरकारला वाटत नाहीये की हे ईव्हीएम शोधावे, सुप्रीम कोर्टला वाटत नाहीये की हे ईव्हीएम शोधावे. ते सुप्रीम कोर्ट जे मध्यरात्री अर्णब गोस्वामीच्या ट्रायल करतं आणि मध्यरात्री पद्मावतीची वेलांटी काढून पद्मावत करतं, त्या सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटत नाहीये की एवढे ईव्हीएम चोरीला गेलेले आहेत आणि ते रिप्लेस होऊ शकतात प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेला. आणि जे आपण मध्य प्रदेश मधल्या निवडणुकांच्या वेळेला, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या वेळेला बघितलं की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या आसपास ज्या वेळेला गेले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ट्रक भरून मशीन्स येत आहेत आणि जात आहेत, तर थेट रिप्लेस होऊ शकतात. हा तर आता हॅकिंग करण्याची पण गरज नाही. तर इतका मोठा गंभीर ही गोष्ट आहे. आणि त्यातलं माझं स्वतःचं मत असं आहे की ठीक आहे, आपल्याकडे 1-40 राजकीय पक्ष असतील, ते त्याला विरोध करतील, 14 जानेवारीला घेराव करतील, ते काय करतील, पण मतदार 70 कोटी आहेत. त्यामुळे आपण मतदार म्हणून आपण सर्वात मोठे स्टेक होल्डर आहोत. मी ज्या वेळेला किंवा आपण ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षाला मत देतो, त्यावेळेला आपल्या आयुष्याची 5 वर्ष त्यांच्या स्वाधीन करतो. हो, आणि मग त्यांच्या कारभाराचे सर्व बरे वाईट परिणाम हे आपल्या आयुष्यावर होत असतात. त्यामुळे माझं मत मी ज्याला दिलंय त्याच्याच नावाने नोंदलं गेलंय का आणि मोजलं गेलंय का हे जर एन्श्युअर करायचं असेल, तर माझा स्वतःचा सुद्धा यासाठी ईव्हीएमला विरोध आहे. कारण की माझ्या आयुष्याची 5 वर्ष मी तुमच्या स्वाधीन करतोय, गंमत नाहीये हे. बरोबर, काही माझ्या जीवाचं बरं वाईट त्या 5 वर्षात होऊ शकतं तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे. त्यामुळे सर्वात मोठा स्टेक होल्डर मतदार आहे या देशातला, आणि म्हणून मतदारांनी याच्यासाठी खूप आग्रह धरायला हवा. मी वारंवार हे म्हणतो की राजकीय पक्षांच्या आघाड्यांचं काय होईल मला माहित नाही, मतदारांची महाआघाडी बनली पाहिजे. बरोबर, आणि मतदारांच्या महाआघाडीनी हे ठरवलं पाहिजे की ईव्हीएमच्या इन्व्हॉल्वमेंट असलेल्या निवडणूक प्रक्रियेतच मला भाग घ्यायचा नाही. तुम्ही वारंवार मतदारांचा उल्लेख करता आहेत, मतदार इतके कोटी आहेत, अंक कोटी आहेत. मला सांगा तुम्ही की ज्या पद्धतीनं आता जरी आपण मागची आकडेवारी काढली तर असं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीकडे एकूण देशातलं मतदान पाहता ते 32% वरती नाहीये, 32-33% वरती नाही. त्यांच्या विरोधात इतकं सगळं साधारणतः 59% जवळपास मतदान जे आहे ते त्यांच्या विरोधात आहे. तरी सुद्धा 59% मतदारांना एकंदरीत आपण म्हणजे अगदी बोलायचं झालं की त्यांचा विचार न करता, त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत न करता हम करे सो कायदा, आम्ही जे बोलू ते करू, आम्हाला जे वाटतं ते करू, बाकी कुणाला काही बोलायचं असेल, कुणाला काही बडबडायचं असेल ते त्यांनी बडबडत राहू, वी डोंट केअर. हे कशामुळे घडतंय, काय कारण याच्या मागचं? हे कारण ती 1925 साली स्थापन झालेली जी संघटना आहे RSS, तिच्या स्थापनेमध्ये असं म्हटलंय की आम्हाला हे एकचालकानुवर्तित आहे, आमची संघटना आणि त्यांची संपूर्ण विचारधारा एकचालकानुवर्तित, म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या लक्षात यावं म्हणून ऑटोक्रॅटिक पद्धत आहे. आणि इलेक्टोरल पद्धतीने एक ऑटोक्रॅट निवडून दिलाय आपण, आणि तो ऑटोक्रॅट असल्याप्रमाणे वागतोय, संपूर्ण एकाधिकारशाही. लोकांकडे तर जावंच लागणार आहे ना, लोकांकडे कौल मागावाच लागणार आहे. लोक बरोबर, आता ते जे 59% आहेत, आपल्याला हेही माहिती आहे की 2019 तुम्ही जो निकाल सांगितलात त्यावेळेला 370 मतदारसंघ असे होते ज्याच्यामध्ये म्हणजे व्होट्स पोल्ड आणि व्होट्स काउंटेड
यात फरक होता, 370 मतदारसंघांमध्ये पोलिंग पोलिंग झालेलं मतदान आणि काउंटिंग झालेलं मतदान यात फरक होता. आणि त्यातून हे 32% 59% हे झालं. आणि पण 59% हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेलेले मतदान होतं. आज ते विभाजित मतदान रिप्रेझेंट करणारे सर्व राजकीय पक्ष जेव्हा एकत्र येत आहेत त्यावेळेला यांचं धाबदळण आणलंय की ईव्हीएम मॅन्युप्युलेशन करून सुद्धा 59% विरोधात होते. आज ते 59-60% एकत्र येत आहेत, त्यामुळे आता आपलं मॅन्युप्युलेशन सुद्धा डिफीट होईल. म्हणून मग आता हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे की बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जीला ईडीची नोटीस, ममता बॅनर्जीला ईडीची नोटीस, प्रियंका गांधीला ईडीची नोटीस, राम गोपाल यादवला उत्तर प्रदेशमध्ये ईडीची नोटीस, तिकडे संपूर्ण बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाला ईडीची नोटीस. हे घाबरवायला बघतायत. आणि माझं याच्यावरती पण विश्वास आहे की ऍडव्हर्सिटी शुड ब्रिंग आउट द बेस्ट इन यू. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर यायला हवं. बरोबर. आणि तेच होईल या निवडणुकांमध्ये. हे जितकी प्रतिकूल परिस्थिती लोकशाहीसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील ते तितकं लोकांमधलं सर्वोत्तम हे त्यावेळेला बाहेर येईल. याच्यामध्ये ऑफकोर्स प्रसार माध्यमांची आपल्यासारख्या म्हणजे अल्टरनेट मीडियामधल्या, आपण काही मेनस्ट्रीम मधले नाही पण अल्टरनेट मधल्या मीडियामधल्या आपल्या प्रत्येकाची पण ही जबाबदारी असेल की ते व्हायला हवं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढतायत लोक, हे चित्र सतत समोर जात राहायला हवं. त्यातून लोकांना आधार वाटेल, दिलासा वाटेल आणि ते सुद्धा तशी भूमिका घ्यायला तयार होतील आणि हे होऊ शकेल. बरोबर. 2080 नंतर देशातल्या राजकारणाचा पॅटर्न बदलत चाललेला आहे का आणि आता तो एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का? कारण की पूर्वीच्या काळामध्ये लोक हे प्रमुख होते, लोकांचे प्रश्नांवरती निवडणूक लढवल्या जायची. आता निवडणूक ही एक मॅनेजमेंट तंत्र झालेलं आहे का, मॅनेजमेंट, आणि या मॅनेजमेंट मध्ये देशातला मीडिया, देशातले उद्योगपती, देशातले कलावंत, देशातले वैज्ञानिक आणि धार्मिक नेते यांची झुंड बनून देशातल्या असणाऱ्या बहुसंख्य लोकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव, प्रभाव मॅन्युप्युलेट करून त्यांच्यावरती आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा, देश हिसकावून घेण्याचा किंवा त्याच्यावरती कब्जा करण्याचा नवा मॅनेजमेंट पॅटर्न सत्ता येतो आहे का? ते जगात ही सगळी चिन्ह दिसत आहेत, तुम्हाला काय वाटतं? हो, आलाच आहे हा पॅटर्न. म्हणजे आपण आता तुम्ही जसं उल्लेख केलात की 1989 नंतर 2014 पर्यंत एकाही राजकीय पक्षाचं बहुमत नव्हतं, एकट्याचं बहुमत. हो, 89 पासूनची सगळी सरकार, मग विश्वनाथ प्रताप सिंग असेल, देवेगौडा असेल, चंद्रशेखर असतील, आय के गुजराल असतील, नरसिंह राव असतील, वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील, या सगळ्या पंतप्रधानांची सरकार ही आघाड्यांची होती. बरोबर. त्यामुळे बेछूट कारभार करायला वाव नव्हता, कारण वेगवेगळ्या पक्षांच्या संमती सहमतीनीच कारभार करावा लागत होता. 2014 नंतर आपण हा बदल बघितला की मुळातच एकाधिकारशाहीवरती ठाम विश्वास असलेला राजकीय पक्ष संपूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आला. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे सामान्य माणसाला विचार सुद्धा करावू द्यायचा नाही इतकं त्याच्यावरती प्रॉपगंडा बंबार्ड करत राहायचा. म्हणजे आता 22 समजा उद्घाटन करणार आहे, तर कुठलंही टेलिव्हिजन चॅनल उघडलं सुरू केलं तर नॉन स्टॉप राम रामायण बाबर हे चालू आहे. प्लस गावा गावामध्ये त्या यात्रा निघतायत, अक्षदा यात्रा, अक्षदा यात्रा, अक्षदा यात्रा, ते सगळीकडे काढलं जात आहे. आमच्याकडे नाशिक पासून खोटं वाटेल, नथुराम गोडसे, राष्ट्रभक्त नथुराम गोडसे याच्या अस्थि कलशाचं पूजन करण्यासाठी इथून यात्रा निघणार आहे, ती 22 पुण्यात जाणार आहे. हा, आता काय आहे का नथुराम गोडसेचं? काहीच नाही. 15 नोव्हेंबरला त्याला फाशी दिली, आता ना त्याचा जन्माचा दिवस आहे ना त्याचा मृत्यूचा दिवस आहे. मग हे आत्ताच का बरं? आणि कोणता अस्थि कलश? म्हणजे मी तर हे कायम विचारतो, नथुराम गोडसेला अंबाला तुरुंगामध्ये फाशी दिलं, अंबाला तुरुंगाच्या आतच त्याच्यावरती सरकारनी अंत्यसंस्कार केले आणि सरकारने झज्जर नावाच्या नदीमध्ये त्याच्या अस्थि विसर्जित केल्या.
मग कोणत्या प्राण्याच्या अस्थी यांच्याकडे कलशात ठेवलेल्या आहेत? त्या अत्यंत धादांत खोट्या प्रॉपगंडासाठी म्हणून इथून एक यात्रा काढली जाणार फक्त या विद्वेषाची भावना पोलराइज करण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्या मागून सुद्धा या लोकशाहीवरती हल्ला करायचा, या देशाच्या संविधानावरती हल्ला करायचा, आणि हे सगळं तुम्ही जसं म्हटलात देश ताब्यात घ्यायचा, हिसकावून घ्यायचा, हा हे एक्झॅक्टली तसं त्या अजेंड्यावर चाललेलं आहे. याचे आरोपी म्हणून आता नुकताच पत्रकार दिन साजरा झाला, तुम्ही मीडियाकडे कसं काय पाहताय? कारण की मीडियाचं प्राईम कर्तव्य असतं. आतापर्यंत तरी आपण या देशामध्ये हे पत्रकारांची एक मोठी परंपरा राहिलेली आहे आणि पत्रकारांच्या संदर्भातला एक आदरभाव आणि विश्वासार्हता या देशामध्ये होती. पण तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात ज्यांनी म्हणजे जागल्याची भूमिका निभावली पाहिजे, ज्यानं या देशातल्या लोकांना सत्य काय आणि असत्य काय हे सांगितलं पाहिजे, तर ते तुम्ही त्या आत्ताच्या सगळ्या पत्रकारितेकडे किंवा मीडियाकडे कसं पाहता? लाचार झालेला आहे आपल्याला दिसतच, म्हणजे मेनस्ट्रीम माध्यम, मग ती वर्तमानपत्र असतील नाहीतर टेलिव्हिजन चॅनल्स असतील, ही अत्यंत लाचार झालेली आहेत. ज्या अगदी साधा, जसं मगाशी मी म्हटलं की टीव्ही चालू करून बघा ना काय चाललंय टीव्हीवरती. आता जेन्युइनली फील्ड रिपोर्टिंग होत आहे का? गेली कित्येक वर्षापासून गावागावामध्ये जाऊन आपण बातम्या शोधायचो, त्या बातम्या करणं, त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, त्या वेगवेगळ्या बाजारभावांबद्दलच्या असतील, त्या सामाजिक सार्वजनिक प्रश्नांबद्दलच्या असतील, शैक्षणिक विषयांबद्दल असतील, बातम्या होत आहेत का? नाही. म्हणजे मी पुण्याला जात असताना असं वाटेमध्ये आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र होती ग्रामीण भागामध्ये दिसतात, बरोबर, त्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची नावं बदलली आहेत. आता आरोग्य मंदिर केलंय. माझ्या मला त्यातही बातमी दिसते, म्हणून मी एका आरोग्य केंद्रापासून थांबलो, त्या डॉक्टरांकडे गेलो विचारायला, म्हटलं हे कधी बदललं, तर ते मला म्हणे 5 महिने झाले पॅरासिटामॉलच्या गोळ्या आमच्याकडे नाही आहेत, पण आम्हाला आदेश आला की नाव बदला, नावाच्या समोर फोटो काढा, सेल्फी काढा आणि फोटो पाठवा शासनाला. यात बातमी सापडत नाहीये. बरोबर. याची बातमीच मेनस्ट्रीम मीडिया रिपोर्ट करत नाही. एक एक आत्महत्या विदर्भामध्ये आत्महत्या आता 2 दिवसापूर्वी झाली, त्या गावातल्या लोकांनी पंतप्रधानांना दशक्रियेचं आमंत्रण दिलंय. ही किती मोठी बातमी व्हायला हवी. बरोबर. पण ही बातमीदारी पूर्णपणे बंद झाली, पत्रकारिता जर्नलिझम बंद झालं, रिपोर्टिंग बंद झालं, आणि आता जे चाललंय फक्त इव्हेंट मॅनेजमेंट आणि इव्हेंटचं प्रॉब्लेम. फिल्मफेअर अवॉर्ड जसे लाईव्ह टेलिकास्ट होतात, तसं आता राम मंदिर टेलिकास्ट होईल, तशी आता संसद टेलिकास्ट होईल, असं अशा पद्धतीने जे सगळं चाललेलं आहे. म्हणजे उद्या मोदींनी त्यांच्या बोटावरती जर 20 सांडलं तर दुसऱ्या दिवशी 100 मेलेले पत्रकार सापडतील. बरोबर. कारण ते चाटतायत बूट. बरोबर. शेवटच्या समाज कमलेश सुतारला लोकशाही चॅनलच्या 6 जानेवारीला पत्रकार दिनाच्या दिवशी बक्षीस अवॉर्ड दिलं जात. हो. आणि मग त्यांनी केलेल्या एका बातमीसाठी त्याचं चॅनल 30 दिवसासाठी ब्लॅकआउट केलं जात. याचा पत्रकार म्हणून किती माध्यमांनी निषेध केला. बरोबर. ही अत्यंत लाचार झालेली आत्ताची जमात आहे. ती घाबरली आहे का, ती पैसे घेते का काय, हे त्यांचं त्यांना माहिती. बरोबर. पण स्वत्व गमावलंय एवढं नक्की. बरोबर. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. तुम्ही सावरकरांबद्दल पुस्तक लिहिताय आणि लवकरच तुमचं ते पुस्तक प्रकाशित होणार आहे अशा प्रकारची सगळीकडे चर्चा आहे. काय कधी ते पुस्तक येत आहे आणि त्यात नवं काय असणार आहे किंवा त्यातले काय हायलाइट्स असणार आहे? आणि तुम्हाला इतकी पुस्तकं सावरकरांबद्दल आहेत, इतकी भाषणं तुम्ही सावरकरांच्या संदर्भात दिलेली आहेत आणि इतर लोक बोलत आहेत, तुम्ही काय नवीन घेऊन येत आहेत सावरकरांच्या बद्दल? एक तर असं आहे ना की ते झालंय खूप मोठं आणि प्रकाशक नाहीये, ते माझं मला प्रकाशित करायचं आहे. ते जवळजवळ 1000 पानांचं आहे आणि त्याच्यामध्ये जवळ 203 च्या आसपास फोटोग्राफ्स असणार आहेत. तर नवा तर पहिला हा भाग असेल
की फोटोग्राफ हे त्यांचे नाहीत. त्या पुस्तकामध्ये जे जे लिहिलं आहे ते सिद्ध करणारे कागदोपत्री पुराव्यांचे फोटो. म्हणजे अशा पुस्तकांमध्ये पाठीमागे एक संदर्भ यादी असते. हो हो. तर संदर्भ यादीच्या ऐवजी सर्व संदर्भांचे फोटो. ओके. मग ते मर्सी पिटिशन 1, मर्सी पिटिशन 2, मर्सी पिटिशन 3, 4, 5, 6, बायकोने दिलेलं मर्सी पिटिशन, वहिनीने दिलेलं मर्सी पिटिशन, त्यातलं त्यांनी व्हाईसरॉय लिनलिथ गव बरोबर जो करार केला होता की म्हणजे टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर, आय विल स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ इन अपोजिंग गांधी, मुस्लिम्स अँड काँग्रेस, हा लेखी करारनामा केला. मग पेन्शन त्यांना सुरू झालं किंवा ती लंडन मध्ये असलेली एक झालेली 1908 सालची एक कुप्रसिद्ध केस, त्या संपूर्ण खटल्याचे कागदपत्र, अशा सगळ्या कागदपत्रांनी इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करण्यासाठी जी रिक्रुटमेंट बोर्ड बनवली हिंदू महासभेची, त्यासाठी जे पत्र लिहिलं, त्या पत्रात जो मायना दिला की भारतावरती नॉर्थ ईस्ट वरून जे आक्रमण होणार आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करात भरती करा, तर भारतावर नॉर्थ ईस्ट वरून आझाद हिंद सेना हल्ला करणार होती, तर आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून लष्कर भरती. सुभाषचंद्र बोसांनी यांच्याबद्दल काय लिहून ठेवलंय त्या पत्राचा फोटो, हे म्हणतात कारण खूप ना की बोसांना प्रेरणा यांनी दिली वगैरे. हो. तर मग काय त्यांनी लिहिलंय यांच्याबद्दल ते, असं सगळं सगळ्या पुराव्यांचे फोटो असतील. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, इतकं सगळं सावरकरांबद्दल बोललं गेलं, बडे बडे लोक टकले सर असं बोलतात की त्यांना अटक होण्याच्या पूर्वीपर्यंतचे सावरकर आम्हाला मान्य आहे आणि अटक झाल्याच्या नंतरचे जे सावरकर आहेत त्याच्या संदर्भात आमचा वाद असू शकतो, त्यांनी माफी नाही म्हणले, ते आम्हाला कबूल नाहीये. मग ते असं लोकांना प्रश्न विचारतात की सावरकरांनी देशासाठी काहीच काम केलेलं नाहीये का, जर त्यांनी काम केलेलं असेल तेवढे सावरकर तुम्हाला मान्य करायला, म्हणजे स्वातंत्र्याच्या म्हणजे त्यांना अटक होण्याच्या पूर्वी, जेलमध्ये जाण्याच्या पूर्वी त्यांनी या देशासाठी काय आवाज उठवलेला नाहीये का, काम केलेलं नाही का, मग तुम्ही सरसकट एखाद्या माणसाला असं नकारतात का आहे आणि त्याच्या विरोधात अशा पद्धतीनं विखारी आणि विषारी प्रचार का करताय? नाही, यातला एक भाग हा आहे की ते आपल्याला आधीच्या कालावधीबद्दल विचारतात, म्हणजे अंदमानमध्ये जाण्याच्या आधीच्या कालावधीबद्दल विचारतात. माझं म्हणणं, संपूर्ण आक्षेप माझा हा अंदमानात गेल्यानंतरचा कालावधी हा तुम्हाला पटतो का? हा. की ज्या वेळेला त्यांनी अंदमानात जाईपर्यंत त्यांनी काय केलं होतं, त्यांनी 1857 वरती एक पुस्तक लिहिलं. बरोबर. ज्यात त्यांनी भारतातल्या सेक्युलरिझमचा गौरव केला. हो. आणि त्या 1857 स्वातंत्र्य समराच्या पुस्तकाचा हस्तलिखित प्रत आणि कलेक्टर जॅक्सनचा खून करण्यासाठी पाठवलेली पिस्तुलं ही भारतामध्ये घेऊन येणारा माणसाचं नाव होतं सिकंदर हयात खान. हा सिकंदर हयात खान नंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला, त्यांनी फाळणीला पण विरोध केला होता. बरोबर आहे. तर या सिकंदर हयात खानचं नाव का लपवलं? या पुस्तकाची हस्तलिखित त्यांनी आणली, त्यांनी पिस्तुला आणली, म्हणून इथं कलेक्टर जॅक्सनचा खून झाला. आणि या सगळ्या गोष्टी तर सावरकरांनी स्वतः नाकारल्या. त्यांनी मुंबईला किला कोर्टामध्ये जी केस चालली जॅक्सनच्या खुनाची, त्यात त्यांनी नाकारलं, मी पिस्तुलं पाठवलीच नाहीत असं म्हटले. हा पण मी कदाचित एक स्ट्रॅटेजीचा भाग असेन असं म्हणतो. पण मग तेवढा जे एक पुस्तक लिहिणं आणि भारतामध्ये पिस्तूल पाठवणं, या दोन गोष्टींवरून तुम्ही त्यांना स्वातंत्र्य वीर म्हणता. त्याच अंदमान जेलमध्ये तेच कैदेमध्ये असताना महावीर सिंग नावाच्या एका 21 वर्षाच्या शीख क्रांतिकारकांनी 26 दिवस उपोषण केलं. त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 5 सैनिकांना घेऊन त्याच्या सेलमध्ये घुसला. उपोषणाच्या 26व्या दिवशी महावीर सिंगनी 1.5 तास त्यांचा प्रतिकार केला.
दीड तासानंतर त्याच्या अंगावरती ते बसले 5 जण आणि डेव्हिड बारीनी जबरदस्ती त्याच्या नाकातून नळी घातली आणि त्याच्यातून दूध ओतलं. ते ओतलेलं दूध त्याच्या फुफ्फुसात गेलं आणि महावीर सिंग मेला. आणि त्यावेळेला उपोषणात भाग घ्यायला सावरकरांनी नकार दिला होता. मग महावीर सिंग स्वातंत्र्यवीर म्हणायचा का यांना म्हणायचं? बरोबर. ते तर असं म्हणतात की ते असं म्हणतात की बाबा महा म्हणजे हे जे आहेत सावरकर जे आहेत ते इन्स्पायरेशन होते ना, मदनलाल धिंगरा असतील, उधम सिंग असतील, यांच्यासाठी ते म्हणजे प्रेरक होते, प्रेरणादायी होते आणि त्यांनी मोटिवेशनल अशा पद्धतीने असताना ते या इथून सगळं काम करवते. प्रत्यक्ष सगळ्याच गोष्टी सावरकरांनी केल्या पाहिजेत का असा तुमचा का आग्रह असतो? विचार महत्वाचे नाही का? लोकांना इन्स्पायर करणं, प्रेरणा करणं, त्यांच्या त्यांना लढायला प्रयुक्त करणं, त्यांना म्हणजे लेख लिहिणं त्यांच्याबद्दल. एकतर यातला उधमसिंगचा आणि यांचा काही संबंध नाही. उधमसिंग पूर्ण वेगळ्या काळाचा. मदनलाल धिंगरापुरता जर विषय उरला तर मदनलाल धिंगराच्या बाबतीतलं लंडन टाइम्स मधचं वर्तमानपत्र माझ्याकडे आहे आणि त्याचाही फोटो त्या पुस्तकात असेल. त्यात हे मदनलाल धिंगराकडे गेले होते त्याला विनंती करायला की माझं नाव घेऊ नकोस. त्यावेळेला मदनलाल धिंगरांनी त्यांची निर्भत्सना केली आणि त्यांना म्हटलं की यु आर अ कावर्ड. हा वर्तमानपत्रामध्ये छापून आलेला वृत्तांत आहे. हे जे हे खोटं सांगतात की मदनलाल धिंगराला यांनी पिस्तूल दिलं. मदनलाल धिंगराचे पण पेपर्स आहेत, ते पण असणारच आहे त्याच्यात, हेच सिद्ध करण्यासाठी की हे खोटं बोलतायत. मदनलाल धिंगरा हा अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. लंडन मधल्या 2 रायफल क्लबचा तो मेंबर होता. त्याच्याकडे स्वतःची 2 पिस्तुलं होती आणि त्याच्याने तो रोज रायफल क्लब वरती शूटिंगला जायचा आणि तो निष्णात नेमबाज होता. त्याला यांनी पिस्तूल देण्याची तर काहीच गरज नव्हती, त्याच्याकडे ऑलरेडी 2 होती, तो तिथला मेंबर पण होता. आणि हे सगळं धिंगराच्या केसमध्ये कोर्टात पुरावे सादर केले. ते सगळे आणले आहेत सोबत. तर हा हा एक भाग झाला. दुसरा भाग, अंदमानातून सुटल्यानंतर कोणाला प्रेरणा दिली हो? अंदमानातून सुटल्यानंतर 42 आंदोलनाचा विरोध केला, असहकार आंदोलनाला विरोध केला, गांधीजींची निर्भत्सना केली, पंडित नेहरूंची निर्भत्सना केली. यांच्या शेजारी हे रत्नागिरीत राहत असताना शेजारी महाडमध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. हे फिरकले पण नाहीत, यांनी पाठिंबा पण जाहीर नाही केला. त्या गोष्टीला, कोणत्या गोष्टीला यांनी प्रेरणा दिली? नथुराम गोडसेला दिली फक्त. आणि खटल्यामध्ये ती पण नाकारली. आणि जस्टिस खोसला ज्यांनी सिमला हायकोर्टामध्ये नथुराम गोडसेची फाशी कायम केली, ते जस्टिस खोसला जस्टिस म्हणून फाशीच्या आदल्या दिवशी नथुराम गोडसेला डेथ वॉरंट वाचवून दाखवायला गेले. त्यांनी डेथ वॉरंट वाचून दाखवलं तर तो रडायला लागला. तो रडायला लागला आणि जस्टिस खोसलांना असं म्हटला की संपूर्ण खटल्याच्या दरम्यान किमान 1 सेकंद तरी तात्यारावांनी आमच्याकडे प्रेमानी पाहावं, स्नेहानी पाहावं, एखादं स्मितहास्य करावं अशी आमची अपेक्षा होती, पण तात्यारावांनी निराशा केली. हे नथुराम गोडसे म्हटला, हे जस्टिस खोसलांच्या पुस्तकात आहे लिहिलेलं. त्यामुळे यांनी प्रेरणा दिली, कोणाला दिली? बरोबर. नथुराम गोडसेला प्रेरणा दिली हे मी मान्य करेन. बाकी मदनलाल धिंगरांनीच नाकारलं की यांनी मला प्रेरणा दिली, त्यामुळे तोही विषय. सावरकर जिवंत होते त्यावेळेस त्यांचा काही प्रभाव नव्हता या देशामध्ये आणि आता त्यांना पूर्ण देशाचे प्रेरणास्थान वगैरे जे काही बोललं जात आहे, काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? खरोखर काय परिस्थिती होती? नव्हतीच ना, म्हणजे ज्या निवडणुका झाल्या 37 प्रांतिक निवडणुका असतील, 46 निवडणुका असतील, त्यात त्यांना, त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना या देशभरात मिळालेली मतं 1% होती. 99% या देशातल्या लोकांनी नाकारलं होत. या देशातल्या लोकांवरती या स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेल्या मूल्यांचाच प्रभाव होता. त्यामुळे त्यावेळेला यांच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे काही समर्थन नव्हतं लोकांचं. हे अगदी उघड आहे. याच्या
हे त्या निवडणुकांच्या आकडेवारीमध्येच आहे. आणि आज त्याच्यातून एक खोटी प्रतिमा निर्माण केली, 90 वर्ष ती सातत्याने सांगितली गेली. कारण शिक्षण व्यवस्था ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून याच वर्गाच्या ताब्यात होती. बरोबर आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नसतील तरी मधल्या सुट्टीमध्ये ऑफ पिरियडला यांनी त्या खवळलेल्या समुद्रात कशी उडी मारली वगैरे अशा रंजक कहाण्या सांगत राहिले. हा, आणि त्या रंजक कहाण्यांमधून लोक आकर्षित होत गेली. त्याच म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीतला अनुभव हा आहे की मी 3रीत असताना घरी आलो होतो आणि काहीतरी खेळता खेळता मी असं म्हटलं की मजबुरी का नाम गांधीजी. तर माझ्या वडिलांनी मला जवळ बोलावलं आणि फाडकन मुस्कटीत मारली. मला म्हणे कुठे ऐकलंस हे? तर म्हटलं शाळेत. म्हणजे कोण बोललं? तर म्हटलं आमचे सरच बोलले चंद्रात्रे म्हणून. मग ते दुसऱ्या दिवशी शाळेत आले, त्या सरांनाही झापलं. पण ज्या ठिकाणी असं घरामध्ये होत नाही त्या ठिकाणी ते तो वाक्प्रचार हो हा रूढ होऊन जातो. बरोबर आहे. हा, वर्गामध्ये अमुक वर्गाच्याच मुलांना मागे का बसवलं जातं, कोपऱ्यात का बसवलं जातं, आणि अमुक वर्गाचीच मुलं पहिल्या बेंचवर का बसवली जातात, हे अत्यंत सटल पद्धतीने हे रुजवलं गेलं या समाजात 90 वर्ष. हा, आणि त्यातून ही एक मोठी खोटी प्रतिमा उभारली गेली. बाबासाहेब ज्याला म्हणतात क्रांती प्रतिक्रांती, त्याचा हा भाग आहे का? हो, आता त्यांनी जे केलंय याचा प्रतिकार आपल्यावर करण्याची जबाबदारी आलेली आहे, आणि तो करू. शेवटी आपण त्यांच्या विचारांचे वारस म्हणूनच आज आहोत ना, जे काय. धन्यवाद निरंजन टिकले सर, खूप लांब आणि मोठी अशी बातचीत आपण तुमच्याशी सगळ्या विषयावरती केली. हे होते निरंजन टिकले सर, ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, लेखक, विचारवंत, ज्यांच्याशी पत्रकाराशी बोलण्याचं कारण असं की पत्रकार हा सर्व थरातील लोकांशी बोलत असतो, त्याच्यात मिसळत असतो, त्या संदर्भातलं वाचन करत असतो, चिंतन करत असतो, आणि त्यातनं त्या संदर्भातली त्याची विचार बनत असतात. आणि त्यामुळे निरंजन टिकले सरांना आपण चर्चेला बोलवलं. त्यांनी अत्यंत खूप खळबळजनक अशा प्रकारची वक्तव्य या आपल्या चर्चेमध्ये केलेली आहे, तुम्ही ती ऐकलेली आहे. आमचं असा आग्रह नाही आहे की कुणी बोललं आहे त्याला तुम्ही विश्वासच ठेवावा. माझं आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर विचार करावा, चिंतन करावा, ते खरं आहे का खोटं आहे याचा शोध तुमच्याकडे जर असेल तर त्या पुस्तकातून घ्यावा, आणि मग या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते लिहावं, बोलावं, विचार करावा. हाच हेतू मॅक्स महाराष्ट्रचा या मोठ्या मोठ्या मुलाखतीतून, जिथे बातमीदारी ही 10 सेकंदाची झालेली आहे, 3 सेकंदाची झालेली आहे, तिथे आम्ही विचारवंत, अभ्यासक यांच्याशी तास तासभर गप्पा मारतो. आम्हाला खूप मोकळा वेळ आहे आणि ते खूप रिकामे आहेत, म्हणून असं नाही करत आम्ही. आम्ही या देशातल्या लोकशाही, संविधान, मानवता, स्वातंत्र्यता, बंधुत्व आणि न्यायाच्या मूल्यच कुठेतरी धोक्यामध्ये आहे, त्यासाठी हे काम करतोय. आम्हाला असं वाटतं की तुम्ही या कामामध्ये आमची साथ द्याल आणि पाहत राहाल मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.